नमस्कार, वीकेबी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आताच्या ठळक घडामोडी. भाजपचा मास कशाच्या जीवावर, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा भाजपाला झणझणीत टोला. खासदार संजय राऊतवर आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करावा, मनसे सरचिटणीस हेमंत गडकरी यांची मागणी. लोडशेडिंग विरोधात सामाजिक कार्यकर्ते मंगेश साबळे यांचे अनोखे आंदोलन, सामान्य जनतेच्या ज्वलंत प्रश्नांचा आंदोलनाच्या माध्यमातून वाचला पाढा. शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की भाजपचा मास कशाच्या जीवावर आहे, केंद्रीय तपास यंत्रणांच्या जीवावर हे भाजप मास करतायत. आम्ही जन्मताच माजोरडे आहोत, आमचा मास 2 दिवस बघितला, आला अंगावर ते घेऊ शिंगावर, यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न येतो कुठे. शिवसैनिकांचे आभार मानले पाहिजे की राज्यात जे शत्रू आहेत त्यांच्या मागे राज्याचे माजी मुख्यमंत्री उभे राहतात. अमरावती शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, आता खासदार नसला तरी अमरावतीत मोठा मिळावा लागतोय. बोगस जात प्रमाणपत्र हे मोठं कोडं आहे, हे दाबण्यासाठी केंद्र सरकार यांना मदत करतायत, असा आरोपही राऊत यांनी लगावलाय. मग तुमचं काय, तुमचा मास कशा जीवावर आहे? तुमचा मास आजपर्यंत कशाच्या जीवावर आहे? केंद्रामधल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या जीवावरच माज आहे ना. आम्ही तर जन्मताच माजोरड्या शिवसैनिक म्हणून. आमचा मास काय आहे आज तुम्ही पाहिलं, यापुढे पण दाखवू. आम्हाला पोलिसांची गरज नाही, आयुष्यभर आम्ही पोलिसांशी संघर्ष करतच इथपर्यंत काम करत आहोत. पोलिसांच्या आमची कधीच दोस्ती झाली नाही, पोलिसांचा आम्ही कधी वापर केला नाही. आजही आम्ही जी लढाई करत आहोत ती पोलिसांच्या सत्तेच्या बळावर नाही, लक्षात घ्या. आमच्यात माज आहे, हा माज शिवसेनेचा म्हणून आहे, आणि तो बाळासाहेब ठाकरेंनी आमच्या मनगटात जो माज भरलेला आहे ना, तो माज असाच राहील. नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात जसं आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला, त्याचप्रमाणे शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत 2 दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आले आहेत. संजय राऊत यांचे नागपुरात अनेक ठिकाणी कार्यक्रम शिवसेनेच्या वतीने घेतल्या जात आहे. 21 तारखेला राऊत यांचा एक कार्यक्रम मध्ये कार्यकर्त्यांनी त्यांना तलवार भेट म्हणून दिली आणि ते तलवार राऊत यांनी उंच करत कार्यकर्त्यांना दाखविली. यासाठी आज नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं की राऊतवरती आर्म ऍक्ट अनुसार कार्यवाही करावी. आज हुडकेश्वर पोलीस स्टेशनला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी इथे याकरिता आलेले आहेत की 21 तारखेला शिवसेनेचे राज्यसभा सदस्य, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची सभा झाली आणि त्या सभेमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तलवार भेट दिल्यानंतर त्यांनी ती तलवार उंचवून जनसमुदायाला दाखविली. आर्म ॲक्टनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, कारण असाच गुन्हा आमचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरेंवर 12 एप्रिलला ठाण्यामध्ये जी सभा झाली होती तिथे आमचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी आदरणीय राजसाहेबांना जेव्हा तलवार भेट दिली, त्यांचा गौरव केला, त्यावेळेस ठाण्याच्या पोलिसांनी त्वरित माननीय राजसाहेब ठाकरे व आमचे आयोजक जे आहेत अविनाश अनंत जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. आमचं म्हणणं तेच आहे की जो नियम राजसाहेबांच्या बद्दल लावला गेला तोच निकष संजय राऊत यांच्या सभेबद्दल लावून संजय राऊत आणि ते जे आयोजक मंडळी आहेत त्यांच्यावर आर्म ॲक्टनुसार गुन्हा त्वरित दाखल करावा, याकरता आम्ही हुडकेश्वरच्या या नवनियुक्त पी आय ज्या आहेत त्यांना भेटायला आलो होतो. त्यांच्याशी चर्चा झाली, त्यांनी आम्हाला वचन दिलेलं आहे की या गोष्टीची चौकशी करून आम्ही नक्कीच कारवाई करू. परसों के दिन जी सभा झाली त्या सभेत वीज चोरीचं पण प्रकरण समोर आलं. इकडे वीज चोरीच्या नुसार आम्ही कालच अर्बनचे जे मुख्य अभियंता महावितरणचे परांजपे साहेब आणि शहराचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्याशी कालच आमची चर्चा झाली. 135 ऍक्टनुसार त्यांनी वीजचोरीच्या नुसार गुन्हा त्यांनी दाखल केलेला आयोजकावर, पण त्यांनी
चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याचा प्रकार केला, त्यांनी तो डेकोरेशनचा जो माणूस आहे त्याच्यावर तो गुन्हा दाखल केला असं समजत आहेत। खरं बघितलं तर आयोजकांवर सुद्धा तो गुन्हा दाखल व्हावा अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे। अल्लाहू अकबर जय हनुमान सबको शिक्षा दे भगवान, अल्लाहू अकबर जय हनुमान हमको उजाला दे भगवान असं म्हणत सामाजिक कार्यकर्ते मंगेश साबळे यांनी फुलंब्री तालुका अंतर्गत येत असलेल्या आळंदी येथील MSEBच्या उपकेंद्रात MSEB विरोधात आंदोलन केलंय। अल्लाहू अकबर जय हनुमान हमको उजाला दे भगवान, अरे अल्लाह अकबर जय हनुमान, अरे हमारे बच्चों को शिक्षा दे भगवान, अरे लाइट दे देगा, कुड़ा दे देगा गैस, अरे अल्लाह अकबर जय हनुमान। महावितरणने रात्रीची लोड शेडिंग सुरू केल्याने येथील परिसरात चोरांचे प्रमाण वाढले आहे। बऱ्याच ठिकाणी गावात सप्ताह सुरू असून मुस्लिम बांधवांचा रमजानचा पवित्र महिनाही चालू आहे। रात्रीच्या लोडशेडिंगमुळे श्रद्धाळूंना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे। शासन दरबारी याची माहिती देऊन रात्रीची लोडशेडिंग तत्काळ रद्द करावी व तसेच पेट्रोल डिझेल गॅसच्या महागाईकडे आणि शाळेतील शिक्षणाकडे शालेय पोषण आहाराकडे लक्ष देण्याऐवजी राजकीय पुढारी काही धार्मिक मुद्द्याकडे लक्ष देऊन युवकांचं व देशाच्या भव्यतव्या पाठ फिरवत असल्याने फुलंब्री येथील सामाजिक कार्यकर्ते मंगेश साबळे यांनी अल्लाहू अकबर जय हनुमान सबको सन्मती दे भगवान सबको शिक्षा दे भगवान सबको उजाला दे भगवान असं म्हणत आणि घोषणाबाजी देत अनोखे आंदोलन छेडत सामान्य जनतेच्या विदारक आणि ज्वलंत प्रश्नांवर लक्ष वेधले। तसेच आजच्या घडीला हिंदू मुस्लिम संकटात नसून संपूर्ण देश संकटात आहे, देशाचे संविधान संकटात आहे, सरकारने आरोग्य शिक्षण व्यवस्था याकडे लक्ष वेधावे असे मत सामाजिक कार्यकर्ते मंगेश साबळे यांनी आंदोलनादरम्यान व्यक्त केले। ये सहन करणार नाही शेतकरी, आता सहन आम्ही करणार नाही, अंधारात आमची लोड शेडिंग करायला लागले, आमच्या घरात चोर घुसायला लागले, अरे किती दिवस आम्ही शांत बसायचं, आता आम्ही शांत बसणार नाही, पेट्रोल डिझेल गॅसचा मार आणि या वरून लोड शेडिंगचा मार आणि हे हिंदू मुस्लिमचं राजकारण करताय, अरे अल्लाह अकबर जय हनुमान सबको संमती दे भगवान, हमारे बच्चों को शिक्षा दे भगवान, अरे हमको उजाला दे भगवान, ये लोड शेडिंग ये महंगाई हटा भगवान, अरे ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको संमती दे भगवान। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गामुळे विदर्भातील उद्योग व्यवसायाला प्रचंड गती मिळणार आहे। गडचिरोली भंडारा गोंदिया या जिल्ह्यांनाही या महामार्गाचा फायदा झाला पाहिजे यासाठी हा महामार्ग या जिल्ह्यापर्यंत वाढविणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले। वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार ते नागपूरपर्यंत 210 किलोमीटर स्वतः वाहन चालवत श्री शिंदे यांनी आज समृद्धी महामार्गाची पाहणी केली। या दरम्यान वाशिम जिल्ह्यातील शेलू बाजार वर्धा जिल्ह्यातील आर्वी टोल प्लाझा येथे पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आदी उपस्थित होते। शेलू बाजार येथून श्री शिंदे यांनी पाहणी दौऱ्यास स्वतः वाहन चालवत प्रारंभ केला। वर्धा जिल्ह्यातील आर्वी टोल प्लाझा येथे त्यांनी महामार्गाची पाहणी केली। त्यानंतर वर्धा जिल्ह्यातीलच वेरूळजवळ वन्य प्राण्यांना आवागमन करता यावे यासाठी बांधण्यात आलेला वन्यजीव उडाणपूल, नागपूर जिल्ह्यात वायफळ येथील टोल प्लाझा व परिसर तसेच नागपूर येथे ज्या भागातून महामार्गास प्रारंभ होतो त्या भागाची सुद्धा बांधकाम मंत्र्यांनी पाहणी केली। रोशन बोकडेसह दिशा हटवार VKB न्यूज। इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यक्तींच्या शैक्षणिक सामाजिक व आर्थिक विकासासाठी विविध योजना उपक्रमाची महाज्योती मार्फत प्रभावी अंमलबजावणी करा असे निर्देश इतर मागास बहुजन समाज कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले। सामाजिक न्याय भवन येथे महाज्योतीच्या संचालक मंडळाची बैठक श्री वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती। त्यावेळी ते बोलत होते। महाज्योतीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला। महाज्योतीचे सदस्य लक्ष्मण वळ्ळे, दिवाकर गमे, बबनराव तायवाडे, व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे, समाजकल्याण उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, मुख्य लेखा वित्त अधिकारी अतुलकुमार वासनिक, कंपनी सेक्रेटरी अविनाश गंदेवार, प्रकल्प अधिकारी कुणाल सिरसाठे आदी यावेळी उपस्थित होते। समाजातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग या कमकुवत घटकांच्या सर्वसमावेशक सर्वांगीण शाश्वत विकासासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली असून संस्थेमार्फत मागासवर्गीयांसाठी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास, संशोधन, रोजगारभिमुख वृद्धी, कौशल्य विकास, स्वयंरोजगार, ग्रामीण विकास, शेती विकास, व्यक्तिमत्व विकास, स्पर्धात्मकता विकास, सामाजिक ऐक्य व सलो
धोका आणि तत्सम क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबवावे असे वडेट्टीवार यांनी सांगितले. रोशन बोकडेसह दिशा हटवार, VKB न्यूज. वेळ झाली आहे आता एका छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. ज्या पद्धतीने राज्यासह देशभरात व्यायामशाळा आहेत तेवढ्याच संख्येने ग्रंथालये देखील झाली पाहिजेत. खऱ्या अर्थाने कुठल्याही आचारापेक्षा जास्त सकारात्मक परिणाम माणसाच्या जीवनावर हा पुस्तकामुळे होतो असे प्रतिपादन सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले आहे. ते बुलढाण्यात आयोजित राज्यस्तरीय पहिले व ऐतिहासिक वामनदादा कर्डक यांच्या साहित्य संमेलन प्रसंगी उद्घाटक म्हणून आले असता बोलत होते. वामनदादा कर्डक हे महान कवी, गायक, शाहीर असून त्यांच्या ऐतिहासिक साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून मला उपस्थित राहता आलं हे मी माझे भाग्य समजतो असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. म्हणजे मी आत्ता मी गाडीत तेच बोलत होते की वामनदादाची जन्मभूमी जरी नाशिक असली तरी म्हणजे या इथल्या भूमीने त्यांची कृतज्ञता बाळगून त्यांची आठवण ठेवून हे साहित्य संमेलन आयोजित केलं आहे. रविकांत आणि सगळी टीम यांनी हे खूपच महत्त्वाचं काम केलं आणि माझे खूप आवडते कवी शाहीर आहेत आणि मला स्वतःला आनंद होतो आहे की मी याचा उद्घाटक म्हणून इथं उपस्थित आहे. आज पुस्तक दिन आहे, त्यानिमित्ताने काय जनतेला आवाहन करा? पुस्तक दिन आता अजून काय सांगायची गरज आहे, पुस्तक खूप महत्त्वाचं आहे आयुष्यात. आणि मी म्हणतो की आजच्या काळात म्हणजे कुठल्याही हत्यारापेक्षा पुस्तकच खूपच जास्त सकारात्मक अर्थानं महत्त्वाचं हत्यार आहे. जेवढ्या पद्धतीनं आपण धार्मिक स्थळांमध्ये जातो तसं नियमितपणे ग्रंथालयात जाणं गरजेचं आहे. मी तर ते कालच म्हटलं की जिम असतात तशा म्हणजे तितक्या संख्येनं ग्रंथालय पाहिजेत. सकाळी 9 वाजता राणा दाम्पत्य मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार होते, मात्र मुंबई खार येथील त्यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी त्यांना अडवून ठेवले आहे. त्यानंतर लगेचच अमरावतीतील राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थानकासमोर शिवसैनिकांनी एकच गर्दी केली. यावेळी राणा दाम्पत्य विरुद्ध घोषणाबाजी देखील करण्यात आली, तर शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे या ठिकाणी दिसून आले. दरम्यान मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील राणा दाम्पत्यांच्या घरासमोर लागलेला दिसून येतोय. यासह शिवसैनिक राणा यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण देखील करीत आहेत. महाराजांचा पुतळा बसवायचा, रात्री चोरासारखं पळून जायचं, हे जी त्यांची जी वृत्ती आहे
ही पळकुटीपणाची वृत्ती आहे. कोणतीही गोष्ट करायची रात्रीच्या अंधारात करायची ही त्यांना सवय पडली आहे. खोटं बोलायचं, रेटून बोलायचं. आम्ही इथून विदर्भ एक्सप्रेसनी जाऊ, पण त्याच्याच आधी ते आमच्या शिवसैनिकाला घाबरून विदर्भ एक्सप्रेसनी न जाता नागपूरनी फ्लाईटद्वारे मुंबईत गेले. चला ठीक आहे, मुंबईत तुम्ही पोहोचले, पण आज तुम्ही काय करताय? तुम्ही तुमच्या तिथे घरात तुम्ही डोंबून बसलेले आहे. तुम्हाला तिथे शिवसैनिक तुमच्या घराच्या खाली सुद्धा उतरू देणार नाही. तुमच्यासाठी तिथे महाप्रसादाची व्यवस्था आमच्या मुंबईच्या शिवसैनिकांनी केलेली आहे. आणि राहिली गोष्ट अमरावतीची, तर अमरावतीच्या शिवसैनिकाला घाबरून ते पळून गेलेले आहे. पण आमची अशी चेतावणी आहे की जोपर्यंत तुम्ही तिथे मातोश्रीवर आज हनुमान चालीसा पठण करतच नाही, आता तुमच्या धमक असेल तर तुम्ही तिथे हनुमान चालीसा पठण करून दाखवा, नाही तर आम्ही तुमच्या घरातून ठिय्या आंदोलन केल्याशिवाय हटणार नाही. नेमकं पाहिलं तर रवी राणा यांना मुंबई पोलीस अमरावतीमध्ये परत आणण्याची एक माहिती मिळत आहे, काय सांगाल? नाही नाही, त्यांनी आता येऊ नये. नुसतं वायफळ कोकणाडा मानून चालत नाही. त्यांनी आता तिथे हनुमानजीचं पठण, खरे हिंदू असतील, स्वतःला जे खरे हिंदू म्हणून घेतात आणि हिंदुत्वाच्या नावावर जे कलंक आहे, ज्यांनी हिंदूची परिभाषा ही सगळी मोडून लावली आहे, अशा व्यक्तींनी आज हनुमान पठण तिथे करून यावं. त्याच्याशिवाय अमरावतीत आम्ही पाय टाकू देणार नाही. राणांनी सांगितलं की मी मातोश्री समोर जाऊन दाखवत रवी राणा घरातूनही मुंबईतून निघू शकून नाही राहिला. आज रवी राणाच्या मुंबईच्या घरासमोर आणि मातोश्रीसमोरही शिवसैनिक जमा आहे. आम्ही रवी राणा सांगितलं होतं का विदर्भ एक्सप्रेसवर पाय ठेवून दाखव, पण चोरासारखं रात्रीच्या अंधारात लपून जावं लागलं. म्हणून आज आम्ही अमरावतीचे शिवसैनिक मुंबईच्या शिवसैनिकांच्या सोबत खांद्याला खांदा लावून रवी राणाच्या घरासमोर आहोत. कामठी येथे सर्व सामाजिक संघटना व पोलीस प्रशासनाच्या वतीने इमलीबाग मैदानावर इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेला कामठी नगर परिषदेचे माजी अध्यक्ष मोहम्मद शाहजहा शफाहत अन्सारी यांच्या उपस्थितीत सामूहिक नमाज अदा करून इफ्तार पार्टीला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी नागपूर शहर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा उपायुक्त चिन्मय पंडित, सहायक पोलीस उपायुक्त नयन आलुरकर, माजी राज्यमंत्री ॲडव्होकेट सुलेखा कुंभारे, प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव हाजी शकूर नागाणी, प्रदेश भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी संकेत बावनकुळे, राजे उद्धवजी भोसले, मोठ्या संख्येने गणमान्य नागरिक उपस्थित होते. शहरातील विविध समाज जाती नागरिकांनी एकत्र येऊन विविध सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करून राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. आणि सर्व सामाजिक संस्था तसंच प्रशासन आणि पोलीस दलातर्फे या इफ्तार पार्टीचं आयोजन केलेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की रमजानचा हा पवित्र महिना आहे आणि आपले सर्व मुसलमान बंधू या महिन्यामध्ये उपवास ठेवतात. उपवास म्हणजे त्याग असतो, तर या त्यागाच्या भावनेतनं हे उपवास ठेवले जातात आणि ज्यावेळी सोडतात त्याला इफ्तार म्हणतात. आज आम्ही सर्वजण या ठिकाणी त्यांच्या इफ्तारमध्ये सामील झालो आणि सर्वजणांनी बसून इथे सगळा नाश्ता केला, तर हे एक प्रतीक आहे. मला असं वाटतं की सर्वधर्मीयाचे लोक, धर्माचे लोक एकत्र येऊन अशा प्रकारचं हे आयोजन करतात आणि ह्याच्यातनं जो एक व्यापक संदेश जो आहे तो हा शांतीचा संदेश आहे. कारण कामठी हे शहर थोडं सेन्सिटिव्ह मानलं जातं, परंतु आजच्या या आयोजनातनं मला कुठेही असं वाटलं नाही की हे शहर सेन्सिटिव्ह आहे. या उलट मला असं वाटलं की कामठी हे शहर अत्यंत भाईचाऱ्याचं, अत्यंत प्रेमाचं आणि एकोप्याचं शहर आहे असं मला वाटतं. आणि असं आयोजन वारंवार होत राहिलं पाहिजे आणि हा जो शांतीचा व्यापक संदेश मी जसं म्हटलं तसं हा सर्वदूर पोचला पाहिजे असं मला वाटतं. VKB न्यूजसाठी कामठीवरून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. युवा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाल राऊत यांची निवड झाली असून त्यांचा पदग्रहण समारंभ आज मुंबईत होणार आहे. त्यांच्या समर्थनार्थ बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील उद्योजक गौतम गवई यांच्या नेतृत्वात 13 खासगी बसेसच्या माध्यमातून 550 आंबेडकरी जनता घेऊन मुंबईकडे रवाना झाले. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र कुणाल राऊत यांनी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. त्यांचा पदग्रहण समारंभ मुंबई येथे आज सायंकाळी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्यासाठी व समर्थन देण्यासाठी जिल्ह्यातील शेकडो तरुण मुंबईत दाखल झाले आहेत. हे संबंध आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आहे, आंबेडकरी चळवळीशी एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते आहे. आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय योगदान देणारे महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री आदरणीय डॉक्टर नितीनजी राऊत साहेब यांचे सुपुत्र आणि युवकांचे आधारस्तंभ कुणालजी राऊत हे यांची नव्यानेच महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. त्यांचा उद्या पदग्रहण समारंभ आहे, तर त्या पदग्रहण समारंभाला समर्थन देण्यासाठी आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी खामगाव तालुक्यातून मी स्वतः गौतम गवई, प्रदीपभाई अंभोरे, आमचे अंबादास भाऊ वानखडे, भीमरावजी दाबाडे असं सर्व लोकांच्या नेतृत्वामध्ये हे लोक मुंबईला जात आहे. राऊत घराणं हे आधीपासूनच चळवळीशी एकनिष्ठ आहे.
आणि गेल्या बऱ्याच वर्षापासून ते सातत्यानं उत्तर नागपूर या मतदारसंघातून निवडून येत आहे. त्यांनी अनेकदा मागास वर्गाच्या प्रश्नासंदर्भात विधानभवनामध्ये प्रसंगी आपल्या सरकारविरुद्धसुद्धा आवाज उचललेला आहे. मागासवर्गीय जनतेवरती ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतील त्या ठिकाणी प्रथमतः धावून जाणारे आदरणीय नितीनजी रावसाहेब गृहराज्यमंत्री असताना मागासवर्गीय बांधवावर होणारे अन्याय अत्याचार जे आहेत याविरुद्ध सातत्यानं पुढाकार घेऊन त्यांनी आरोपींना अरेस्ट करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जेव्हा जेव्हा मागासवर्गीयांच्या हक्काचे आणि न्यायाचे प्रश्न उपस्थित होतात त्याविरुद्ध त्यासंदर्भात आवाज उचलण्यासाठी नितीन राऊत यांचा हातखंडा आहे. कायदा व सुव्यवस्थेचे सल्ले मुख्यमंत्र्यांना देऊ नका. तुम्ही लक्ष्मण रेखा ओलांडलीत तर शिवसैनिक देखील शांत बसणार नाही. आम्हाला केंद्रीय तपास यंत्रणेच्या धमक्या देऊ नका. हा शिवसैनिकांच्या भावनांचा स्फोट आहे. आम्हाला पोलिसांची गरज नाही. शिवसैनिक आहेत ते मरायला व मारायला देखील तयार आहेत, असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलंय. पुढे बोलताना ते बोलले की आम्हाला राष्ट्रपती राजवटीची धमकी देऊ नका. बायकांच्या आडून भाजप शिखंडीचे काम करीत आहे, हे आधी बंद करा. आम्हाला महाराष्ट्रात उरायला 7 जन्म घ्यावे लागतील. सरकार आमचे असल्याने आमचे हात दगडाखाली आहेत, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. तर जनतेच्या भावनेचा हा स्फोट आहे. मी या क्षणी नागपूरला आहे. मी नागपुरातून सुद्धा एक वातावरण पाहतोय. तुम्ही आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हालाही घर आहे ते लक्षात घ्या. केंद्रीय पोलीस बलाचा वापर करून आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर आम्हाला आमच्या रक्षणासाठी पोलिसांची गरज नाही. शिवसैनिक सक्षम आहे आणि शिवसैनिक हा सदैव मरायला आणि मारायला तयार असतो. सरकार असल्यामुळे नक्की आमचे हात बांधले आहेत. देवेंद्र फडणवीस म्हटले की सरकार स्पॉन्सर्ड पोलीस स्पॉन्सर्ड मग सरकार स्पॉन्सर्ड पोलीस स्पॉन्सर्ड मग तुम्ही काय करताय? केंद्र सरकार स्पॉन्सर्ड केंद्रीय पोलीस दल स्पॉन्सर्ड ही तुमची जी गुंडगिरी आहे ना झुंडशाही केंद्रीय पोलिसांच्या पाठबळावर ही तुमचीसुद्धा झुंडशाही आहे. आणि मग त्या झुंडशाहीला शिवसैनिकांनी त्या झुंडशाहीने उत्तर दिलं बरं का? तर तुम्हाला काय मिरच्या झुंबताय कशा करता? तुम्ही जर आमच्यावरती हात उगारण्याचा प्रयत्न कराल तर तो शिवसैनिक आहे. हा महाराष्ट्र आहे. आम्ही सगळे आहोत. हजारो लाखो शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही. आणि परत सांगतो आय रिपीट राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या द्यायच्या नाही. लावा माझा आत्ताच माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं. राष्ट्रपती राजवटी CBI ED याच्या पलीकडे आम्ही गेलेलो आहोत. सत्तेची पर्वा आम्हाला नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या गजरामर वाक्य आहे. आम्ही सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही आहोत. सत्ता आमच्यासाठी जन्माला आलेली आहे. आणि ती सत्ता फक्त खुर्चीची नसते. शिवसेना हीच एक पॉवर आहे. आणि तुम्हाला जर त्याचा चटका घ्यायचा असेल तर मी घेऊ शकता. यापूर्वी लोकांनी घेतलेलं आहे. ठीक आहे, जे होतं आहे ते होऊन जाऊ द्या आणि एकदाच होईल. आणि हे बायकांच्या आडून भारतीय जनता पक्ष हे शिखंडीचे उद्योग करते आहे ना बरं का? ही हिजडेगिरी बंद करा. सर एवढी मोठी शिवसेना आहे, एवढी मोठी शिवसेना आहे, राणांसाठी एवढे सगळेजण रस्त्यावर उतरून त्यांना मोठं केलं का? नाही, मोठं आम्ही करत नाही. मोठं कालपर्यंत हिंदुत्वावरती हल्ले करणारे हे जे बंटी आणि बबली आहेत त्यांना भारतीय जनता पक्ष किंवा इतर काही जे आता नवहिंदुत्ववादी OBC आले आहेत त्यांना मोठं करण्याचं काम. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.